पंढरपूर मंगवेडा मतदारसंघाचे आमदार सन्मानिय समाधानदादा ओताडे यांचा उद्यापासून शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांना सोबत घेऊन मतदारसंघातील उर्वरित गावांचा तीन दिवसीय गावभेट दौरा आयोजित करण्यात आला असून खरीप हंगामातील पावसाने ओढ दिल्यामुळे मंगळवेढा तालुक्यामध्ये भीषण पाणी प्रश्न व टंचाई निर्माण झाले तसेच रोजगार व इतर प्रश्नांच्या अनुषंगानं जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी तसेच त्यावर शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांच्यामार्फत तोडगा काढण्यासाठी पंढरपूर मंगवेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य समाधानदादा औताडे यांचा उद्यापासून मंगवेडा तालुक्यातील तीन दिवसीय गावभेट दौरा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला उद्यापासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यामध्ये आवताडे हे खालील निवेदित रूपरेषेनुसार गावभेट दौरा करणार असून शुक्रवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता माचनूर या ठिकाणून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे तर त्या दिवशीचा दौरा हा सायंकाळी सात वाजता भालेवाडी येथे संपणार आहे दुसऱ्या दिवशीचा दौरा हा शनिवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता अकोले येथून सुरू होणार असून तो दौरा सायंकाळी साडेसात वाजता कचरेवाडी येथे समाप्त होणार आहे तर रविवार म्हणजे तिसऱ्या दिवशीचा दौरा हा दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता बटाण येथून सुरू होणार असून या दौऱ्याचा शेवट पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लक्ष्मी दहिवडी येथे होणार आहे यापूर्वी देखील आमदार समाधानदादा औताडे यांनी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघामध्ये गावभेट दौरा केला असून या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी जनतेशी अतिशय चांगल्या पद्धतीनं संवाद साधला होता या संवादाच्या निमित्तानं त्या ठिकाणी नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या अनेक प्रश्नांचं जाग्यावरच त्या ठिकाणी निराकरण करण्यात आलं असून काही प्रश्न हे अधिकाऱ्यांच्या मार्गे त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा शब्द समाधानदादा औताडे यांनी दिला होता उद्यापासून सुरू होणाऱ्या या गावभेड दौऱ्यामध्ये तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी व पदाधिकारी सोबत असल्यानं पुन्हा एकदा गावातील नागरिकांना त्या ठिकाणी आमदारांच्या समोर अधिकाऱ्यांच्या तक्रारी करता येणार आहे तसेच विविध प्रश्नांच्या संदर्भातली मांडणी ही आमदारांच्या समोर करता येणार असल्यानं नागरिकांमधून देखील त्या ठिकाणी या दौऱ्याच्याबद्दल उत्सुकता असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आमदार समाधान दादा औताडे हे सातत्यानं गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जात असून थेट लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत असल्यामुळं त्या ठिकाणी आमदारांच्या बद्दलची प्रतिक्रिया ही जनतेतून अतिशय सकारात्मक उमटेल अशा पद्धतीची आशावाद त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय या दौऱ्याच्या माध्यमातून निर्माण झालेल्या प्रश्नाचं निराकरण करण्यामध्ये आमदार समाधान दादा औताडे यांना यश मिळालं तर उद्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा हा त्या ठिकाणी आमदार दादा औताडे यांना होणार आहे झालेल्या दा गावबीठ दौऱ्यांच्या माध्यमातून विविध प्रश्नांच्या संदर्भातला पाठपुरावा नेमका कुठेपर्यंत आला आणि उरलेल्या या गावभेट दौऱ्यामधून नेमके कोणते प्रश्न मांडले जातात यावरून आमदार समाधानदाद औटारी हे कशा पद्धतीने निर्णय घेतात हे पाहणं आता औसुक्याचे ठरणार आहे